आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. याचीच भीती वाटत होती मला. आता आमच्यामुळे ना तुम्हाला काळजी लागून राहणार. आई आई अग, तुमची काळजी आम्हाला नसेल तर कोणाला असेल, असं का बोलतेस? अग बाळांनो, पण मग नका ना काळजी करू. हे बघा, आम्ही उद्याच इथून निघून जाऊ. आम्ही गावी जातो, नाहीतर दुसरी काहीतरी सोय बघतो. आई आई, मी तुझ्याकडून स्पष्टीकरण मागितलं नाहीये. तुमची काळजी वाटते म्हणून बोलते. आणि किती बरं झालं, योगा योगाने का होईना तुम्ही इथे आलात. निदान आमच्या डोळ्यासमोर असाल, आम्हाला तुमची काळजी घेता येईल. असं कसं अरू, उलट आमच्यामुळे आता तुम्हाला उगीच त्रास होणार. आई काही त्रास होणार नाही, असं का बोलतेस तू सतत? काहीच दिवसांचा प्रश्न आहे. मी तुमच्या दोघांची सोय कुठेतरी दुसरीकडे करते. फार दिवस तुमचं इथे राहणं योग्य नाहीये. ती यशोधरा या घरात आहे म्हटल्यावर ती तुम्हाला घरातून बाहेर काढण्यासाठी काही ना काही चाल खेळतच राहील. आपण बघूया काय करता येईल. खरंय आई, आपण वाटलंच तर रेंटवर घर बघूया, चालेल. पण अरु, तुला नवरा मात्र खूप चांगला मिळाला ग. कुणाला तरी रस्त्यावर चक्कर आली म्हणून कोण एवढं करत? आई तू हे मला आधी सांगायला हवं होतं ना, आणि मुळात मला न सांगता असं घराबाहेर पडायलाच नको होतं. बाबांना काही कमी जास्त झालं असतं तर? आम्हाला सांगायला एवढी फॉर्मॅलिटी कसली? आम्ही तुमच्याच मुली आहोत ना, मग एवढा हक्क नाहीये का आमच्यावर? मुलगा असतो तर सांगितलं असतं. अरुण, असो, भूक लागली असेल तुम्हाला, बाबांच्या औषधांची वेळ झाली, मी तुमच्या जेवणाचं बघते. आणि प्लीज आता फार विचार करत बसू नका, आराम करा. चल श्रॉ. अहो, आपल्याला इथून लवकरात लवकर निघालं पाहिजे. अरुच्या सासरीतही यशोधरा बाईंच्या घरी राहणं हे त्यांच्यासाठी खरंच चांगलं नाहीये. काय रे, गेट टुगेदर झालं का? आई तुमची ना चेष्टा करण्याची सवय काही जात नाहीये. अरे चेष्टा कसली त्यात, बऱ्याच दिवसांनी तुम्ही बाप लेक एकत्र बसून छान गप्पा मारत कॉफी प्यालात, याला गेट टुगेदरच म्हणायचं, नाहीतर काय? हे मात्र खरं आहे, श्रेयस बरोबर गप्पा मारून खूप फ्रेश वाटलं मला. आणि आई, आजचं त्याचं वागणं बघून मी कमालीचा हैराण झालो आहे, म्हणजे चांगल्या अर्थाने. मला सुद्धा भीती वाटतच होती. ही यशोधरेच्या पावलावर पाऊल ठेवून ही पोरं चालतात की काय? पण नाही, किमान माणुसकी तरी आहे त्यांच्यामध्ये, हे बघून अगदी समाधान वाटलं बघ जीवाला माझ्या. हे सगळे तुमचे संस्कार आहेत. आता त्यांचं नशीब चांगलं की आपलं हे मला माहित नाही, पण यशोधराचे संस्कार त्यांच्यावर झाले नाहीत हे महत्वाचं आहे. आपलं पण नशीब चांगलंच म्हणायचं या बाबतीत, आणि तसं यशोधरेचंही नशीब चांगलंच आहे, कारण श्रेयस आणि अक्षयला अजून तिचं खरं रूप कळलेलं नाहीये. ती काय करू शकते याची कल्पना नाही आली आहे त्यांना अजून. जाऊ दे ना, घरात जरा शांतता आहे ना, ती बरी आहे. ही वादळापूर्वीची शांतता नसली म्हणजे झालं. आज ना उद्या यशोधरेबद्दल मुलांना सांगावंच लागणार आहे, ती वेळ येणारच आहे. तुझं आजार पण आलं ना मध्ये, म्हणून आपली शोध मोहीम थंडावली. आजार पण केव्हाच पळलं, आता ठणठणीत बरं आहे. मी लेकाबरोबर कॉफी प्यायलो ना, त्याचा परिणाम असा होते. पण आई, आता मी प्रत्येक गोष्टीत ना बारीक लक्ष घालणार आहे. मला सुद्धा वेगळ्याच गोष्टीचा घोर लागलाय. अरे काय नाही, म्हणजे बघ ना, श्रेयसच्या मर्जीनुसार यशोधरेने त्याचं लग्न लावून दिलं. आता ती अक्षयच्या मागे लागणार लग्नासाठी. ती तिची मैत्रीण आहे ना कोणती, मोनिशा, आणि तिची ती मुलगी, तिच्या बरोबर लग्न लावायचं आहे तिला. मला ती अजिबात आवडत नाही. खरं सांगू का, मलाही ती आवडलेली नाहीये. पण पण अक्षयला सुद्धा तिच्याशी लग्न नाही करायचंय, आणि मी त्याला सांगितलंय, मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे.
आपल्या अक्षयला सुद्धा ना आराध्यासारखी सालस, हुशार, सुंदर अशी मुलगी मिळायला हवी. आराध्याने किती आपलंसं करून टाकलंय ना आपल्याला. खरंच लाघवी पोर आहे. हे मात्र खरं आहे. शिरेश म्हणतो ना की माझी बायको ऑलराऊंडर आहे, पण आई खरं सांगू का, आराध्यासारखी सून मिळायला खरंच नशीब लागत. खरंय. चंपू अजून कसा आला नाही कोणास ठाऊक. किती वेट करायचं याचा. हाय अक्षय. हाय. तुला काहीतरी बोलायचं होतं ना. आधी बसून तर घे प्लीज. बर, तुझ्यासाठी काही ऑर्डर करू. नाही नको, मला काही नको. कोल्ड ड्रिंक्स वगैरे. बाय द वे छान दिसतोयस तू. ते सगळं सोड, तू मला आधी सांग तू इथं मला का बोलवलंयस, तुला काय सांगायचंय, आणि प्लीज लवकर बोल, मला वेळ नाहीये, मला काम आहे. ऍक्च्युली मी तुला इथे भेटायला बोलवलंय त्याचं कारण खूप वेगळं आहे. काय? रावणी. तू रावणीला कशी ओळखतेस? नाही, मी पर्सनली नाही ओळखत तिला, बट तुझ्या आणि तिच्या सॅड लव्ह स्टोरी बद्दल मला कळलं. आणि तुला माझ्याशी लग्न का करायचं नाहीये हेही कळलं. आय एम सॉरी अक्षय, आय एम रिअली सॉरी. प्लीज. मला असं कळलं की तुझं श्रावणीवर खूप प्रेम होतं, बट ऍक्सिडेंटमुळे. शनया, शनया प्लीज. हे बघ, आय नो तू बोलू शकत नसलास ना, तरी तुझं अजूनही श्रावणीवर खूप प्रेम आहे, आणि म्हणून तू तिला विसरू नाही शकत. शनया प्लीज स्टॉप इट. शनया प्लीज. अक्षय प्लीज प्लीज, मला आज बोलू देत. हे बघ, आय नो मी तुला खूप त्रास दिला, बट लेट का होईना, मला हे रिअलाइज झालंय की तुझ्या आयुष्यात श्रावणीची जागा मी नाही घेऊ शकत. फक्त तू नाही शनया, श्रावणीची जागा माझ्या आयुष्यात दुसरं कोणीच कधीच घेऊ नाही शकत. हे बघ, मी तुला फोर्स नाही करत आहे, आणि मला माहितीये की तुझं श्रावणीवर खूप प्रेम आहे, तसंच मलाही तुझ्याबद्दल फिलिंग्स आहेत. आणि तुला माहितीये माणूस प्रेमात असला की चूक बरोबर असं काही नसतं, आणि मी जे वागली आहे ना ते मी माझं प्रेम मिळवण्यासाठी वागली आहे. तरीही तू खूप चुकीचं वागली असं. आय नो अक्षय, मान्य आहे मला, आणि मला त्या गोष्टीचा पश्चाताप सुद्धा होतोय, पण मी इतकं वाईट वागू नाही. तू आज मला भेटायला आलायस, माझं बोलणं ऐकून घेतलंस, आणि म्हणूनच मी तुझ्या प्रेमात आहे. अक्षय हे बघ प्लीज, मी तुला काहीच फोर्स करणार नाहीये, माझ्याशी लग्न कर असंही म्हणणार नाहीये, बट ऍटलिस्ट ही चूक सुधारण्याची एक संधी तर देऊ शकतोस ना तू मला, प्लीज अक्षय. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? हे बघ, मी तुझी बायको नाही बनू शकत, बट ऍटलिस्ट मी तुझी एक चांगली फ्रेंड तर बनू शकते ना. दुसरं काही नाही, पण आपल्यात फ्रेंडशिप होऊ शकते ना. नाही, ते आता शक्य नाही. मला माहिती अक्षय, तू हे सगळं रागात बोलतोयस, आणि मला हेही माहिती आहे की एवढ्या मोठ्या लॉस नंतर तुला कोणाच्या तरी सोबतीची गरज आहे, तुला आधार देणार, तुझी काळजी करणार कोणीतरी हवंय, आणि म्हणूनच फ्रेंड्स. शनया, मला तुझी काय कोणाचीच गरज नाही, आणि प्लीज प्लीज माझा वेळ वाया घालू नकोस.
नो वरीज अक्षयसर नाईक, ही तर सुरुवात आहे. आज तू माझा हात झटकून गेलास, पण लवकरच तू माझा हात मागायला येशील आणि तेही स्वतःहून. आय प्रॉमिस. आई अगं काय झालं बाबांना? बाबा आई आज यांनी औषध घेतलं नाही का? एवढा खोकला काय येतोय? अगं बाबांचं औषध संपलंय ग आणि माझ्याही लक्षात नाही राहिलं. संपलंय? आई अगं सांगायचं तरी आधी. बरं ठीक आहे, मी घेऊन येते आता, काळजी करू नकोस. अगं अरु तुला आता कुठे मिळणार आहे औषध? आई हल्ली 24 तास सुरू असणारे मेडिकल्स आहेत, तू काळजी करू नकोस, मी आलेच. बर. सुन बाई, आता बसा हा आई बाबांबरोबर गप्पा मारत. आता आम्ही पण बघतोच तुला या रूम बाहेर कोण काढत. दार बंद आहे अगं आणि एवढा घट्ट कसा लागेल दरवाजा? आई मला माहिती हे कोणाचं काम आहे. यशोधराबाई? हो, ती मुद्दाम मला अडकवण्यासाठी हे सगळं करते. आता जर दार वाजवून आवाज झाला ना तर सगळे इथे येतील आणि आपणच प्रॉब्लेम मध्ये येऊ. चुकून जर श्रेयसला कळलं की ही रूम मध्ये नाहीये तर तुम्हाला सगळीकडे शोधेल. त्यात जर त्याला कळलं की मी इथे तर त्याला माझ्यावर संशय येईलच. तो मला विचारेल की आजच भेटलेल्या माणसांची मला एवढी का काळजी वाटते, मी काय सांगू त्याला? अरे देवा, आता माहित नाही आई,
पण आत्ता तरी त्याला काही कळतं कामा नये, नाहीतर आजवर केलेली सगळी मेहनत वाया जाईल. अगं पण आता आपण करायचंय काय? काय ग यशोधरा, हा झोप येत नाहीये का? अरे हा झोप येत नाहीये जरा. माझ्या चेहऱ्यावर मला आनंद दिसतो, टेन्शन नाही, झोप काय येत नाहीये. अरे काय प्रॉब्लेम काय? म्हणजे आम्हाला झोप आली तरी तुला प्रॉब्लेम, झोप नाही आली तरी तुला प्रॉब्लेम? प्रॉब्लेम नाही ग, मला टेन्शन येत. तू जेव्हा खुश असतेस ना तेव्हा मला आतून जाणवत की आता कोणाचे तरी दिवस भरणार आहेत म्हणून. You know what? तू झोप. गुड नाईट. गुड नाईट. यशोधरा मी जे बोललोय ना तेच खरं आहे, काहीतरी गडबड आहे नक्की. तुझ्या चेहऱ्यावर आनंद म्हणजे नक्कीच कोणीतरी संकटात आहे. दुसरं कोणी उठायच्या आत आम्हाला त्या डाऊन मार्केट माणसांच्या रूमचा दरवाजा उघडायला हवा. म्हणजे कोणीतरी मुद्दाम दरवाजा बाहेरून बंद केला होता असं वाटणार नाही, स्पेशली श्रेयसला. एव्हाना जाग आली असेल त्याला, त्याच्या हेही लक्षात आलं असेल की आरा त्या रूम मध्ये नाहीये. वाव यशोधरा, इट्स अ ग्रेट मॉर्निंग, फॅन्टास्टिक, कम ऑन. आता त्या आराध्याचा चेहरा बघण्यासारखा झाला असेल. What the hell is this? कसं झालं? आराध्या इथे नसली तरी तिच्या रूममध्येही नाहीये. श्रेयसला जागा करते, मग तोच बघेल की ती कुठे गेली आहे ते. ही मुलगी तिच्या आई बाबांच्या रूम मधून बाहेर कशी आली? आम्ही स्वतःच्या हाताने रूम लॉक केली होती, असं कसं झालं? काही करावं लागलं तरी आम्ही करू, पण हिला श्रेयस पासून दूर करू आणि त्याची सुरुवात आजच.
कधी झोप लागली कळलंच नाही, पण पुन्हा असं व्हायला नको. आराध्या, यापुढे काळजी घ्यायला हवी. दार उघडच कस? अरे देवा, म्हणजे रात्रभर दार उघडच राहिलं की काय? आम्हाला असं कोणी बघितलं तर नसेल ना? आराध्या, एवढी मोठी चूक तू कशी करू शकतेस? यशोधराने पाहिलं म्हणजे एकतर तिच्या डोक्यात कधी काय येईल आणि ती कधी काय करेल याचा काही भरोसा नाही.